आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुगनोळीच्या प्रथमेश मगदुमचे राष्ट्रीय पातळीवर यश, अबॅकस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. निपाणी तालुक्यातील कोगनोळ येथील महावीर जयंती उत्सव मंडळाचे सदस्य धीरज मगदुम यांचा मुलगा कुमार प्रथमेश याने राष्ट्रीय पातळीवरील अबॅकस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवलं आहे. नुकत्याच बेंगलोर येथे झालेल्या अबॅकस परीक्षेत कुमार प्रथमेशनं हे यश संपादित केलं. येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलचे 3 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते, तर भागातून 120 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये प्रथमेशने राष्ट्रीय पातळीवर प्रथम श्रेणीत येण्याचा मान मिळवला आहे. या परीक्षेसाठी वडील धीरज मगदुम, आई ज्योती मगदुम, आजी आजोबा, शिक्षक मुबारक मुल्ला, गजरे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे. या पुढची परीक्षा पुढील वर्षी थायलंडमध्ये होणार आहे. या परीक्षेत यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. ही बेंगलोर मध्ये स्पर्धा झाली 7 मिनिटात 150 गणित सोडायची होते. या स्पर्धेसाठी तुला कोणाकोणाचे मार्गदर्शन लागले? मला मुल्ला सर, मुल्ला टीचर आणि गजरे मॅडमचे मार्गदर्शन लागले. या पुढची स्पर्धा कुठे होणार आहे? या पुढची स्पर्धा मलेशिया मध्ये आहे. खरं तर ही टेस्ट संपले, खरं तर पुढच्या इंटरनॅशनल लेवल थायलंडला आहे, तिथं चान्स आहे. या स्पर्धेसाठी या भागातनं किती विद्यार्थी तुम्ही होता? या भागातनं आम्ही 120 जण होतो. 120. या कामी या परीक्षेसाठी तुला आई वडील, आजी आजोबा, शिक्षकांचे कशा प्रकारचं मार्गदर्शन लाभलं? आई आजोबा मला मार्गदर्शन लावत होत्या आणि आई बाबा मला हेल्प करत होते ते करायसाठी. ही स्पर्धा फर्स्ट रँकमध्ये येण्यासाठी तुला विशेष असं सहकार कोणाला लावलंय? मला मुल्ला सर आणि आमच्या आईचे मार्गदर्शन लागले. अभ्यासाचा म्हणजे शाळेचा अभ्यास आणि या अभ्यास स्पर्धेचा अभ्यास याचा ताळमेळ तू कसा करत होता? मी सकाळी शाळेचा अभ्यास करत होतो आणि संध्याकाळी अभ्यासाचा अभ्यास करत होतो. तर आता जर आमच्याबरोबर प्रथमेश धीरज मगदुम याने अभ्यास स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्याच्याशी बातचीत केली आहे. महानकार न्यूज साठी मी अनिल पाटील, कोगनोळी.